तर मराठवाड्याप्रमाणे इकडे विदर्भातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून अकोला अमरावती बुलढाणा आणि यवतमाळमध्ये पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदी वाहणारी ही दुथडी भरून वाहू लागली आहे, त्यामुळे अकोला अकोट महामार्ग बंद झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पैनगंगा, राजूर, ज्ञानगंगा शिवाय मन या नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. तसंच मोताळा तालुक्यातील परडा धामणगाव इथल्या नदीला पूर आला आहे. खामगाव शहरातील बोर्डी नदीनं उग्र रूप धारण केलं आहे. तर अमरावती शहरात सकाळी 5 वाजता ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं तिथे जनजीवन ठप्प झालं होतं. पावसाच्या या रौद्र रूपामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. शहरासह ग्रामीण भागातही हीच परिस्थिती पाहायला मिळाली आणि यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात दुचाकी घेऊन जाणं दोघांना चांगलंच महागात पडलं आहे. महागाव तालुक्यात नदीच्या पाण्यात दोघेजण वाहून गेले. जोरदार पावसामुळे नदी आणि ओढ्यांच्या प्रवाहात वाढ झालेली दिसून येते आहे. दरम्यान विदर्भात कोसळणाऱ्या पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित घोरमारे यांनी. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार विदर्भामध्ये कालपासून पावसाने तुफान हजेरी लावली असून पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आज पावसाने दमदार बॅटिंग केलेली आहे. भंडारा जिल्ह्याचा विषय केला असा, भंडारा जिल्ह्यामध्ये 28 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तर गोंदिया जिल्ह्यामध्ये 22 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. भंडारा गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे आणि धान पिकासाठी 1300 मिलीमीटर पावसाची नोंद होणे अपेक्षित आहे. सरासरी 1300 मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे, मात्र अद्यापही तितका पाऊस झालेला नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये 70% पाऊस झालेला आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये 82% पावसाची नोंद झालेली आहे. तर आपण पाहू शकता की या पावसामुळे तब्बल दीर्घ कालावधीनंतर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे मृतावस्थेत गेलेले नदी नाले ओढे हे दुथडी भरून वाहत आहेत. त्यांना एक प्रकारे संजीवनी मिळाल्याचं वातावरण आहे.